नमस्कार, मानसी स्वादिष्ट रेसिपीज या आपल्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे तांदळाच्या पिठाच्या कुरडया। तांदूळ इथे मी 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि 5 ते 6 तास पंख्यावरती सुकवून दळून आणलेलं आहे तांदळाचं पीठ। इथे मी 2 बाऊल एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ह्या बाऊलनी 2 बाऊल एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथे मी एक भांड गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 बाऊल पीठ घेतलेलं होतं, त्याच बाऊलनी 4 बाऊल एवढं पाणी घालते त्याच्यामध्ये। आणि इथे मी हे पीठ राशनच्या तांदळाचं करून आणलेलं आहे। तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही तांदळाचं बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता। पाण्याला एक उकळ काढून घ्यायचं आहे। अर्धा चमचा एवढा खलबत्त्यात ठेचून घेतलेलं जिरं आहे ते घालते आहे। चवीनुसार मीठ आणि 1 चमचा एवढं पापड खार घालायचं आहे। पण पापड खार घातलं की आपल्या कुरड्या एकदम कुरकुरीत आणि मस्त होतात। मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी द्यायची। इथे आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये पीठ घालायचंय। गॅस क्लोज ठेवायचा आणि पीठ घालून सारखं ढवळत राहायचं। स्लो गॅस वरती खाली तवा ठेवायचा, त्याच्यावरती टोप ठेवायचंय आणि झाकण लावून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची। इथे आपलं वाफ घेऊन झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि 5 मिनिटं हे असं झाकून ठेवून देते। आपले तर पीठ गरम असतानाच आपल्याला एवढं हवं तेवढं काढून घ्यायचंय। इथे मी अर्ध पीठ काढून घेते आणि अर्ध पीठ परत करून झाकण देऊन ठेवून देते। थोडस थंड पाणी घेऊन थोडस पाणी लावून व्यवस्थित असं मळून घ्यायचंय। ते आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे, व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। आता या कुरडयाच्या साच्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय। सगळीकडे व्यवस्थित तेल लावून कुरडयाचं पीठ त्याच्यामध्ये घालायचं। व्यवस्थित तेल लावून त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं। एका साच्यात जेवढं बसेल तेवढं पीठ घालायचं। इथे मी सगळ्या कुरड्या बनवून घेणार आहे। 1 दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत। 4 ते 5 तास आपण ऊन दाखवलं की व्यवस्थित सुकवून होतात। इथे आपल्या कुरडया सुकून एकदम तयार आहेत। आता मी तुम्हाला कुरडई तळून दाखवते। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता मी कुरडया तळून घेते। बघा
आपली कुरडई कशी मस्त शिजलेली आहे. आपली कुरडई आता तळून घेतलेली आहे. बघा किती मस्त कुरतुईत आणि फुललेली मस्त आहे. इथे आपल्या कुरडया तयार आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.